BA <laughs> नमस्कार हॅलो डॉक्टर ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय का कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे प्रेक्षको आज सकाळीच रेडिओवर एक गाणं ऐकलं कदम कदम बडा हि जा खुशी के गीत गायजा म्हणजेच एक एक पाऊल एक एक पाय पुढे टाकत आयुष्य आनंदाने जगत असतं किंवा जगायचं असतं मग हे सगळं घडताना किंवा करताना आयुष्याच्या वाट्यावर असे काही क्षण येतात की आपल्या शरीराचा डोलारा वाहून नेणारे आपले पाय हे नेमके दुखण्यास सुरुवात होत असते मग प्रश्न पडतो की ज्या उतार वयात आराम करण्यासाठी आयुष्यभर धडपड केली मेहनत केली तेच गुडघे के दुखणीचं नेमकं कारण तरी काय त्याची लक्षणं तरी काय व त्यावर केले जाणारे आधुनिक उपचार नेमके कोणते या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर नमस्कार सर आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत डॉक्टर राकेश पाटील हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर राकेश पाटील यांचं एमबीबीएस शिक्षण हे डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून झालेलं आहे त्यांचं पदव्युत्तर शिक्षण हे के एम हॉस्पिटल पुणे येथून झालेलं आहे भारतातील अनेक नामवंत हॉस्पिटल्समध्ये गुडघेदुखीवरील दुखीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केलेला आहे मागील सहा ते सात वर्षापासून लोकमान्य हॉस्पिटल पुणे व कोल्हापूर येथे ते सेवा देत आहे उतार वयातील गुडघेदुखी हा त्यांचा आवडीचा विषय आहे आज आपण त्यांच्याबरोबर उतार वयातील प्रदीर्घ गुडघेदुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोतच त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा आपला हॅलो डॉक्टर कार्यक्रमापूर्वक स्वागत सर माझा पहिला प्रश्न आहे की उत्तर वयातील प्रदीर्घ गुडघेदुखी गुडघेदुखीवर आपण काय सांगणार नक्की गुडघेदुखी किंवा उत्तरवायतील प्रदीर्घ गुडघेदुखी हा एक गंभीर समस्या बनत चाललेली आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं आजकाल आधुनिक तंत्रज्ञान शास्त्रीय शास्त्रामध्ये आधुनिक प्रगती होत चाललेली आहे त्यामुळे लोकांची आयुमर्यादा जी पूर्वी साठ किंवा सत्तरपर्यंत पर्यंत आपली आयुमर्यादा असायची परंतु आपली आयुमर्यादा आता नव्वद पंच्याण्णव शंभरपर्यंत काही लोक आपण वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो की कुणी एकशे पाच किंवा कुणी एकशे दहा वा वाढदिवस साजरा केला तर अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर जसं आयुमर्यादा आपली वाढत चाललेली आहे त्या पद्धतीनं आपला हा आजारही वाढत चाललेला आहे आणि उतरवेतील गुडघेदुखी हा काही आजार राहिलेला नाही आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर ही एक प्रकारची साथ आहे ज्या पद्धतीनं हिवताप डेंगू याची साथ असते त्या पद्धतीनं आता ही साथ फोफावत चाललेली आहे भारत हा आपला साधारणतः दोन नंबरमध्ये जगामध्ये विश्वामध्ये आपला नंबर आहे लोकसंख्या आपली इतकी प्रचंड आहे त्या पद्धतीनं प्रचंड लोक आपले साधारणतः पन्नाशी नंतर विशेषतः पोस्ट मेनोपॉझल स्त्रिया किंवा मासिक पाळी बंद झालेल्या स्त्रिया यांच्यामध्ये हे प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आहे त्यामुळे आपण या फोटोकडे जर पाहिलं तर एखाद्या गोष्टी किंवा आपण एक सिंपल किंवा सा, साधं उदाहरण मी इथं मला देऊ वाटतं की एखादा इलास्टिकचा बँड आहे आणि तो आपण जर तांदला आणि तो प्रचंड प्रमाणात अतिशय त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पद्धतीनं जर तांदला तर कशा पद्धतीनं तो तुटतो आणि तेच चित्र आपण इथं या गुडघ्यांचं पाहतोय वेगवेगळ्या रुग्णांचे गुडघे आपण पाहतोय की वेळीच जर आपण आपल्या गुडघेदुखीवरती उपचार जर केले नाही तर कशा पद्धतीने व्यंगत्व किंवा वाकडेपणा आपल्या सांध्यामध्ये किंवा आपल्या सांध्यामध्ये कशा पद्धतीनं अस्थिरता आलेली आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळते त्यामुळे उतार वयातील गुडघेदुखी हा एक अतिशय महत्वाचा पार्ट आहे साधारणतः दोन ते तीन वर्षापूर्वी जी विश्व आरोग्य संघटनेची जनगणना झाली की डिसेबिलिटी uh, वयोवृद्ध लोकांच्या मध्ये कोणकोणत्या कारणामुळे होऊ शकते तर त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळलेलं आहे की आर्थरायटीस हा प्रथम क्रमांकामध्ये आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं म्हणजे की, की ब्लड प्रेशर uh, किडनीचे आजार किंवा फुफ्फुसाचे आजार मधुमेह हृदयाचे आजार हे आजार सगळ्यांना डावलून आर्थाटीस एक नंबरला आपल्याला त्या चार्ट मध्ये आरोग्य संघटनेच्या आपल्या जनगणनेमध्ये आपल्याला पाहायला आहे त्यामुळे ही एक गंभीर समस्या चाललेली आहे आणि याच्यावरती वेळीच कंट्रोल करणं ही तितकंच आवश्यक आहे निश्चित सर प्रेक्षको सरांनी सांगितल्याप्रमाणे एकविसावं शतक कामाचे तास वाढले प्रगतीसाठी प्रत्येकजण धडपड करू लागला परंतु त्यासोबत हो काही आजारसुद्धा आपल्याला लागत गेले त्याकडे आपण दुर्लक्ष केलं आणि सर मग तुम्ही म्हटलं की जगाच्या क्रमवारीत आपला दुसरा क्रमांक लागतो तर सर याच्यासाठी काही सामायिक कारण आहेत का सर म्हणजे या गुडघेदुखीसाठी काही कारण देखील असतील त्याबद्दल काय सांगणार यामध्ये आपण पाहिलं तर विशेषतः गुडघेदुखीचं जे प्रमुख कारण आहे त्यामध्ये अति लठ्ठपणा किंवा मॉर्बिड ओबेसिटी हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे त्यामध्ये संधिवात किंवा वयानुसार होणारी सांध्यांची जी जी पन्नाशी किंवा साठी नंतर पाहायला मिळते आमवात एक वेगळ्या पद्धतीचा आजार किंवा मल्टिपल जॉईंट इन्वॉल्वमेंट करणारा आजार आ, जो की विशेषतः तरुण पिढीला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर गावटी आर्थरायटीस किंवा सिरम युरिक ऍसिड लेवलचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये वाढलं तर गाऊट आपल्याला आपल्या सांध्यांच्या वरती गावटी टोफा हे अटॅक करतात आणि त्याप्रमाणे त्यांचं कार्टिलेज जे आहे ते पूर्णपणे खराब होऊन जातं किंवा सेप्टिक आर्थरायटीस कुठल्याही पद्धतीचा संसर्ग आपल्याला जर झाला आणि अर्थातच धावपळीच्या जीवनामध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीची वाहनं आज जास्त स्पीड मध्ये चालणारी वाहनं आज आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्यामुळे होणारे अपघात आणि सांध्यामधील असणारे अपघात आणि सांध्यामधील असणारे फ्रॅक्चर्स याच्यामुळे होणारा हा पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थाटीस आहे तितकाच आहे परंतु मला वाटतं की अतिलठ्ठपणा हे एक अतिशय महत्वाचं यामध्ये कारण आहे जे की तरुण पिढीला सुद्धा ते गुडघेदुखीचा त्रास हा यामुळे जाणू शकतो निश्चितच सर तुम्ही मगाशी जेवढी कारणं सांगितली तर त्यामध्ये जे अतिलठ्ठपणा किंवा ओबेसिटी याचा आणि गुडघेदुखीचा नेमका संबंध तरी काय त्याबद्दल काय सांगणार ओबेसिटी पाहिली तर आपण इथं पाहूया थोडं की कशा पद्धतीनं ओबेसिटी आणि आर्थाटिसचं लिंक कशा पद्धतीनं आहे किंवा ओबेसिटीची ही प्रमुख कारणं आहेत त्यामध्ये वेळीवेळी खाणं किंवा जास्त प्रमाणात खाणं किंवा आपल्या शरीराला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त खाणं जंक फूड्स जंक फूड्स आपण पाहिले तर आजकाल हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं <laughs> की जंक फूड्स खाण्याचं प्रमाण तरुण पिढीमध्ये जास्त पाहायला <laughs> मिळतं त्यानंतर थायरॉईड ग्रंथी जे काही विकार असतात त्यामध्ये <laughs> विशेषतः लठ्ठपण आपल्याला आढळतो त्यानंतर ताणतणाव आजकाल बऱ्याच ठिकाणी कामाच्या ठिकाणी आपल्याला ताणतणाव पाहायला मिळतो स्त्रियांच्या मध्ये ज्या गर्भनिरोधक गोळ्या बऱ्याच प्रमाणात घेतल्या जातात त्यांच्यामुळे सुद्धाही आपल्याला या ओबेसिटीला सामोरं जावं लागू शकतं आणि विशेषतः काही लोकांना वेळ काम केल्यामुळे झोपेचा त्रास किंवा झोप अपुरी झोप हे एक तितकंच कारण आहे किंवा डिप्रेशन हे तितकंच महत्वाचं कारण आहे तर या सर्वांच्यामुळे कार्यक्रम चालू राहील आपल्याला एक फोन आलाय अशोकजी यांचा फोन आलाय अकोल्यावरून नमस्कार अशोकजी आपला प्रश्न विचारा हॅलो हॅलो सर नमस्कार अशोकजी आपला प्रश्न विचारा सर दीड दीड वर्षापासून त्रास होत आहे तो गुडगुड चुकीचा जुना कबड्डीच मार लागलेला थोडाफार बर आपलं वय काय माळी बावन्न वर्ष बावन्न वर्ष वय आपल्याला मार लागलेला होता बर आपण त्याच्याबद्दल काही तपासण्या एक्स रे किंवा काही ऑर्थोपेडिक डॉक्टर कन्सल्ट केलेला आहे का, का नाही सर कन्सल्ट वगैरे काहीच केलेलं नाही बरं मला वाटतं की आपण प्राथमिकदृष्ट्या आपल्या जवळच्या नजदीकच्या ऑर्थोपेडिक डॉक्टर्सना कन्सल्ट करणं गरजेचं आहे कबड्डी खेळताना मार लागणे म्हणजे कदाचित त्यावेळी त्यांची खुर्च्या किंवा कोणतं एखादं लिगामेंट याला इंजुरी झाली असणार आणि यामुळे होणारे हे स्पोर्ट रिलेटेड इंजुरीज जे की वेळीच उपचार जर केले नाहीत तर मग यांचा प्रादुर्भाव आपल्या कार्टिलेजवरती होतो आणि आपण पाहिलं मगाचे सांगितल्याप्रमाणे की तरुण पिढीमध्ये याचं प्रमाण वाढत चाललं आहे बरोबर बावन्न वर्षे वय म्हणजे हे काही जास्त ओल्ड एज नाही आहे परंतु बावन्नव्या वर्षी गुडघेदुखीचा त्रास साधारणतः दीड वर्षापासून हे नक्कीच नोट करून घेण्यासारखं आहे नाही त्यांनी नक्कीच कन्सल्ट केलं पाहिजे बरोबर सर अशोक जैनचा फोन येण्यापूर्वी आपण अतिलठापणाबद्दल सांगत होतो काही सांगते का अतिलठ्ठपणामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीची कारणं आहेत आणि एक व्यायामाचा अभाव हा एक त्यामध्ये फार महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला आजकाल जेवायला दोन वेळ जेवायला सुद्धा टाईम मिळत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं तर व्यायाम केव्हा करायचा तर व्यायाम हे करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे जर आपण व्यायाम जर व्यवस्थित केला नाही तर तरुण पिढीमध्ये आपल्याला हे ओबेसिटीच्या गोष्टी पाहायला मिळतात आणि या ओबेसिटीमुळे गुडघ्यावरती येणारा ताण जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढतो त्यामुळे तुमचं वजन जरी पाच ते सहा किलोनी जास्त असेल तर येणारा ताण हा सहा गुणिले चार म्हणजे चोवीस न्यूटन फोर्स तो तुमच्या गुडघ्यावरती अतिरिक्त भार येत असतो आणि या सर्व प्रक्रियामध्ये चालताना पळताना शेअर केस किंवा जिने चढताना किंवा आपण फास्ट ब्रिज वॉकिंग करताना <laughs> या गोष्टींचा अतिरिक्त भाव आपल्या गुडघ्यावरती पडत असतो आणि जसं वय वाढायला लागतं ज्या पद्धतीने आपलं वय वाढतं त्या पद्धतीने कार्टिलेश खराब व्हायला लागतं <laughs> तर या गोष्टी प्रचंड प्रमाणात वेदना या चालू <laughs> होत असतात आणि या फोटोकडे मला इथं अतिशय महत्वाचं सांगू वाटतं की एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये आपल्याकडे टीव्ही मोठे होते आणि माणूस छोटा होता आणि आता दोन हजारच्या दशकामध्ये आपण पाहिलं तर टीव्ही छोटे झालेले आहेत आणि माणसाची साईज मोठी होत चाललेली आहे तर हे आपल्याला कुठेतरी नियंत्रणामध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे बरोबर सर तुम्ही लठ्ठपणाचं आणि जगभरातलं तुम्ही एक निदर्शन सांगितलं तर नेमके किती लोक याच्यात जगभरात प्रभावित आहेत त्याबद्दल काही सांगता येईल का Uh, जगभरामध्ये uh, यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्थायटिस हा uh, अभव सिक्स्टी किंवा वयोवृद्ध लोकांच्या मध्ये डिसेबिलिटीचं किंवा परावलंबत्वाचं एक महत्वाचं कारण किंवा प्रथम क्रमांकावरती आहे परंतु टोटल ओबेसिटी आर्थायटीस आपण जर पाहिलं तर साधारणत तीस टक्के लोकांच्या मध्ये जगभरामधील जे ओबेस लोक आहेत त्यांच्यामध्ये आर्थायटीसं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे जगभरामधील शंभरामधले तीस लोक जर उभेस असतील तर त्यांना आर्थायटीस प्लस अजून वयानुसार होणारी सांध्यांची चीज ही वेगळी तर आपण पाहिलं तर साठ ते सत्तर टक्के लोकच नुसते या गोष्टीने त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर हे कुठेतरी आपण प्रतिबंधक उपचार किंवा हे थांबवणं अगदी गरजेचं आहे सर कार्यक्रम आपल्याला पुढचा फोन आला आहे राहुलजी यांचा फोन आला अमरावतीवरून नमस्कार राहुलजी आपला प्रश्न विचारा हॅलो हॅलो सर आपला प्रश्न विचारा सर आई आहे हां तिला वय पन्नास वर्ष आहे तिला पायाला लागलेलं आहे बरं गुडघ्याला राहुल गांजरे बोलतो बोला गांजरे मी हा सर पायाला लागलेला आहे गुडघ्याला लागलाय हो म्हणजे खूप पेन होताय बसता उठता येत नाही बर त्यांचं वय किती आहे साधारण पन्नास वर्षे पन्नास वर्ष वय बर आपण त्यांचा प्रथमदर्शी एक्स रे काढणं अतिशय गरजेचं आहे ठीक आहे हॅलो हा ठीक आहे कडझर काय सांगते ओके तर मला वाटतं की गुडघ्याला मार लागलेला असल्यामुळे एक्स रे काढणं उठता बसता <laughs> दुखणे त्यामुळे ऑलरेडी पन्नास वर्ष स्त्री पोस्ट मेनोपॉजल वय त्यामुळे थोडंसं कार्टिलेज हे ऑलरेडी डॅमेज असणार आहे आणि त्याच्यामुळे मार लागणं हे एक निमित्त असणार आहे त्यामुळे एक्स रे काढणं अतिशय गरजेचं आहे आणि एक्स रे काढल्यानंतर आपल्याला आपण कोणत्या स्टेजमध्ये आहे आपल्या आईंचा गुडघा गांगरेंच्या आईंचा गुडघा कोणत्या स्टेजमध्ये आहे हे आपल्याला थोडक्यात समजेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला ती ट्रीटमेंट ही आहे आपल्याला करता येईल बरोबर प्रेक्षक कार्यक्रम असाच चालू होणार आहे तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत राहा डॉक्टर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे उतार वयातील प्रदीर्घ गुडघेदुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार सहभागी आहेत डॉक्टर राकेश पाटील प्रेक्षको मला माहिती तुम्हा आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील माझी देखील सरांसोबत जी चर्चा अशीच चालू राहणार आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का अक्रोड आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं असतं प्रेक्षको बेसिकली जर लहान मुलांना अक्रोड खाण्यास दिल्यास त्यांची बुद्धी ही तल्लक होत असते त्याचप्रमाणे अक्रोडमध्ये लिनोलिक ऍसिड नावाचा एक प्रकार असतो ज्यामुळे हृदयात ब्लडचं क्लॉटिंग होत नाही म्हणून हृदयविकाराच्या पेशंट्सला किंवा रुग्णांना नियमितपणे अक्रोड खाण्यास द्यावे सर आपल्याला नियमितप्रमाणे ईमेलद्वारे देखील प्रश्न येत असतात तर यावेळेस आपल्याला संतोषजी यांचा प्रश्न आहे की त्यांना गुडघेदुखी आहे तर त्यावर काही उपाय उपचार सांगता येतील का सर थोडक्यात काय सांगा सर संतोषजीच्या प्रश्नानुसार असं वाटतं की साधारणतः पन्नासशे नंतरचे गृहस्थ असावेत ते परंतु गुडघे आणि गुडघेदुखी याच्याबद्दल आपल्याला काही स्पेसिफिक एक्सरसाइज आहेत गुडघ्याच्या आजूबाजूला असणारे जे स्नायू आहेत तर त्या स्नायूंना स्ट्रेनिंग एक्सरसाइज जे आहेत ते त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील प्लस हायड्रोथेरपी हा एक अतिशय महत्वाचा एक्सरसाइज आहे किंवा स्विमिंग पूल मध्ये वॉकिंग करणे <laughs> ज्याच्यामुळे आपल्या स्नायूंची ताकद जी आहे ती अतिशय जास्त प्रमाणात वाढण्यास मदत होते आणि आपले स्नायू जर आजूबाजूचे बळकट झाले तर आपल्या गुडघेदुखीपासून मुक्त तर आपण पुढच्या काही भागामध्ये आपण पाहणार आहोत <laughs> <था। laughs> की कशा पद्धतीनं आपल्या गुडघेदुखीवरती आपण मात करू शकतो प्रतिबंधक उपचार हे फार अतिशय महत्वाचे आहेत बरोबर संतोषजी सरांनी सांगितल्याप्रमाणे काही घरगुती उपचार देखील केले तरी चांगला फायदा होऊ शकतो आणि त्याविषयीचं उत्तर सर्फ सर पुढे देणारच आहेत सर कार्यक्रमाच्या पूर्वज आपल्या लठ्ठपणाबद्दल तुम्ही सांगत होतात तर या लठ्ठपणाचं नेमकं वर्गीकरण कसं केलं जातं गुडघे दुखीच्या संदर्भात काय सांगणार पण नक्की लठ्ठपणाचं वर्गीकरण जर करायचं ठरलं की आपण लठ्ठ आहे थोडंसं चार किलो वजन जास्त आहे दहा किलो जास्त आहे पंधरा किलो जास्त आहे तर आपण त्याला एक फॉर्म्युला आहे की बॉडी मास इंडेक्स आपली वेट आपण हाईट जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपण कोणत्या टप्प्यामध्ये आहे हे आपला बीएमआय नुसार आपण ठरवू शकतो साधारणतः पंचवीस ते तीस बीएमआय हा आपला नॉर्मल समजला जातो आणि त्यानंतर तीस ते पस्तीस वर्गीकरण आपण इथं पाहिलं तर कशा पद्धतीने वर्गीकरण ग्रेड वन टू आणि थ्री तर त्यामध्ये तीस ते पस्तीस पस्तीस ते चाळीस आणि पेक्षा जास्त पेक्षा जास्त आपला बीएमआय जर असेल तर अति लठ्ठपणा किंवा सिव्हिअरली मॉर्बेड ओबेज आपण अशा व्यक्तींना म्हणू शकतो आणि त्यामुळे एक शास्त्रीय सायकल मला इथे सांगायची वाटते की शास्त्रीय सायकल ब्रेक करणं अतिशय गरजेचं आहे त्यामध्ये अति लठ्ठपणा त्यामुळे होणारी गुडघेदुखी आपण गुडघेदुखी इथं प्रामुख्यानं पाहतोय कारण गुडघा हा एक अतिशय महत्वाचा, महत्वाचा आणि वजन घेणारा सांधा आहे त्यामुळे गुडघेदुखी ही आपल्याला प्रचंड प्रमाणात जाणवते विशेषतः ओबेस पेशंट मध्ये आणि त्यामुळे होणारी ही कमी हालचाल तर हे सायकल आपण जर ब्रेक केली कुठेतरी तर आपण यावरती आपण नक्कीच मात करू शकतो अन्यथा लठ्ठपणामुळे गुडघेदुखीमुळे कमी हालचाल आणि कमी हालचालमुळे परत लठ्ठपणा ही सायकल असतो गरजेचं आहे निश्चितच तर इथं पाहिलं तर कशा पद्धतीनं ओबेस पेशंट किंवा लठ्ठ रुग्ण वेळेच उपचार न केल्यामुळे बरोबर दोन दोन व्यक्तींचा संपूर्ण सुद्धा चालता न येणं दोन पावलं चालणं या स्त्रीमध्ये किती कठीण होऊन बसलेला बस आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा काठीच्या आधाराने एक एक पाऊल अगदी वेदनामय जीवन विशेषतः वयोवृद्ध लोकांच्या मध्ये किंवा परावलंबत्व अशा रुग्णांना इथं पाहायला मिळतं तर अशा पद्धतीच्या मॉर्बिड ओबेस ज्या रुग्णांना सपोर्ट शिवाय चालता नाही येणं हे अतिशय चिंताजनक बाब आहे आणि याच्यावरती वेळीच उपचार करणं गरजेचं आहे बरोबर प्रेक्षको सरांनी सांगितल्याप्रमाणे लठ्ठपणा हा देखील एक मोठा एक लक्षण असू शकतं एक त्याचं कारण असू शकतं गुडघेदुखीसाठी त्यामुळे काही प्रमाणात तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर हे निश्चितच त्याचा चांगला फायदा होईल सर माझा पुढचा प्रश्न आहे की या गुडघेदुखीची काही लक्षणं असतात का त्याबद्दल काय सांगणार सर लक्षणांच्या मध्ये प्रामुख्यानं प्रातकाळी वेदना चालू होणे <laughs> विशेषतः आपण रात्री झोपतो आणि झोपल्यानंतर ज्यावेळी सकाळी आपण उठायचा प्रयत्न करतो तर त्यामध्ये प्रात काही ज्या प्रचंड वेदना असतात ज्यावेळेस मसल पूर्णपणे आपला कॉन्ट्रॅक्ट व्हायला चालू होतो किंवा जमिनीवर प्रथम पाय ठेवतो तर त्या वेदना फार प्रचंड प्रमाणात असतात वेदनांच्यामुळे तुमच्या सांध्यांच्या हालचाली ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागतात सांध्यांच्यामध्ये अस्थिरता यायला लागते सांध्यांच्यामध्ये आपण पहिल्या स्लाईडमध्ये पाहिलं त्याप्रमाणे धनुषाकार बाक प्राप्त व्हायला लागतो किंवा वाकडे पण वक्राकार तयार व्हायला लागतो आणि या सर्व गोष्टींच्यामुळे तुमची डेली ऍक्टिव्हिटीज जी आहे किंवा दैनंदिन जीवनशैली जी आहे ती दैनंदिन जीवनशैली पूर्णपणे निष्कळीत होते आणि पूर्णपणे होम बाँड होऊन जाता तुम्ही कोणतीही गोष्ट करायची असेल तर एक नैराश्यत्व अशा रुग्णांच्या मध्ये यायला लागतं तर विशेषतः ही मेन लक्षणं अशा गुडघेदुखीच्या रुग्णांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं बरोबर आणि एक वेदनामय जीवनाला इथं एक वाटचाल चालू होते निश्चितच सर सर <coughs> तुम्ही सांगितलं की लठ्ठपणामुळे त्याची लक्षणं कशी किंवा वर्गीकरण कसं बदलतं तर साध्या सुभ्या भाषेत प्रेक्षकांना काही सांगता येईल का सांग सर आ, साध्या सोप्या भाषेत रुग्णांना मला इथं आवर्जून सांगावं असं सा असं वाटेल की गुडघेदुखी किंवा संधिवात आपल्याला झालेला आहे आणि गुडघा आपला पूर्णपणे खराब झालेला आहे ही जी संकल्पना आहे रुग्णांच्या मध्ये विशेषतः सामान्य रुग्णांच्या मध्ये तर ती काढून टाकणं गरजेचं आहे एक इथं सिंपल अॅनिमेशन आपल्याला इथं पाहायला मिळेल कि कशा पद्धतीनं आपल्याला गुडघेदुखी आपली चालू होते किंवा सामान्य रचना आपल्याला इथं दाखवलेली आहे की मांडीचा आणि नडगीच्या हाडापासून बनलेला जो हा आपला गुडघ्याचा सांधा आहे आणि त्याच्यावरती असणारा हे कठीण पृष्ठभाग जो आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि आजूबाजूचे लिगामेंट्स किंवा क्रुशेट लिगामेंट्स आपल्याला इथं पाहायला मिळतात किंवा आजूबाजूचे कोल लिगामेंट्स जेणेकरून आपला गुडघा हा अशा पद्धतीने बनलेला आहे आता आपण पाहिलं तर निळ्या रंगामध्ये आपल्याला इथे दर्शवलेलं आहे की कार्टिलेज आणि जसं वय वाढायला लागतं आपलं जशी आपली वाटचाल चालू असते जीवनाची तर त्या पद्धतीने तर लाल रंगामध्ये किंवा हो, तांबड्या रंगामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतंय की कसं घर्षणाने कार्टिलेज खराब झालेला आहे आणि उजव्या बाजूला आपण पाहिलं तर दोन हाडांच्या मध्ये एक्स वरती पूर्णपणे गॅप कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपण ज्यावेळी तरुण असतो किंवा ज्यावेळी आपले संधिवात किंवा संधिदुखी नसते त्यावेळी आपला ऍक्सिस जो आहे शरीराचा किंवा पायाचा तो पूर्णपणे स्ट्रेट असतो आणि जसं आपण चालायला लागतो त्या पद्धतीनं जसं झीज व्हायला लागते त्याप्रमाणे त्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे धनुष्याकार बाक हा प्राप्त व्हायला लागतो आणि ऍक्सिस हा शरीराचा पूर्णपणे बदलतो अच्छा आणि चालताना विशेषतः वयोवृद्ध लोकांना गुडघ्याच्या आतल्या बाजूला पेन हे आता तिथं दाखवलं रंगामध्ये की मेडियल जॉईंट लाईन पेन अशा रुग्णांच्या मध्ये असत त्यामुळे आपल्या गुडघ्याच्या वरती जे असणारं आवरण आहे ते फक्त खराब झालेलं आहे त्यामुळे दोन हाडांच्या मधलं कुशन खराब झाल्यामुळे दोन हाडं एकमेकांवरती घासतात तर रुग्णांनी याच्यामध्ये पूर्णपणे आपलं हाड व्यवस्थित आहे आणि फक्त कुशन जे खराब झालेलं आहे जे की आ, एक नॅचरल प्रोसेस आहे त्याला आजपर्यंत अजूनपर्यंत शास्त्रामध्ये औषधोपचार निघालेले नाहीत की कार्टिलेज रिजनरेशन तर याच्यावरती रिसर्च चालू आहे निश्चितच अगदी छोट्या आणि साध्या भाषेत तुम्ही द्वारे दाखवलं सर कार्यक्रम फोन आलाय दिनेशजी यांचा फोन आलाय अहमदनगर वरून नमस्कार दिनेशजी आपला प्रश्न विचारा हॅलो सर नमस्कार दिनेश गायकवाड़ बोलतोय अहमदनगर बोला तर मला असा प्रश्न विचारायचा की माझी आजी आहे तर त्यांचं वय सत्तरच्या आसपास आहे तर त्यांचं आहे ना खूप गुरख्या दुखीचा त्रास होतोय तर मग डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या वाट्या बदलाव्या लागतील मग वाट्या बदलून जर सक्सेसफुल होत असेल तर आम्ही ऑपरेशन केलं तर के चाललं का नक्कीच गायकवाड यांचा जो प्रश्न आहे हा अतिशय कॉमन प्रश्न आहे आणि अगदी त्यांनी योग्य रीतीने जो प्रश्न विचारलेला आहे तर याच्यामध्ये वाट्या बदलणे हा एक कॉमन टर्मिनल आहे आता मी मगाशी म्हणून स्ट्रेस करून सांगतोय की सामान्य रुग्णांनी किंवा सामान्य जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की गुडघा आपला पूर्णपणे खराब झालेला नाहीये आपल्या गुडघ्याच्या वरती असणारं जे आठ मिलीमीटर किंवा नऊ मिलीमीटर जे कार्टेलिज आहे ते खराब झालेले आणि त्याच्यामुळे दोन हाडांच्या मधलं कुशन खराब झाल्यामुळे वेदना चालू झालेल्या तर आपल्याला हे कार्टिलेज जे आहे जर पूर्णपणे खराब झालं असेल चौथा टप्पा ओलांडला असेल आपण इथं पुढच्या काही स्लाइडसमध्ये पाहू की कशा ते त्याचे टप्पे आहेत तर गायकवाडांच्या प्रश्नानुसार वाटे जी आहे ती चांगली असते वाटीला काही झालेलं नसतं तर वाटी न बदलता ही खुर्च्या बदलने आपल्याला हे ऑपरेशन तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सत्तर वय हे काही जास्त वय नाहीये त्यामुळे यांनी निर्धास्त होऊन हे ऑपरेशन करून घेतलं तर मला वाटतं की यात काही चुकीचं नाहीये आणि नक्कीच त्यांच्या आजींना याचा फायदा होईल निश्चितच सर कार्यक्रमात पुढचा आणि महत्वाचा प्रश्न की अंवाद म्हणजे नेमकं काय रोमॅटिक अर्थरायटीस आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो प्रेक्षकांनी त्याबद्दल माहिती करून घ्यायची काय सांगणार सर सा? नक्कीच आपण आता जी चर्चा करतोय जी उतार वयातील प्रदीर्घ गुडघे यामध्ये आपण पाहतोय की संधिवात परंतु आमवात हा एक अशा वेगळ्या पद्धतीचा वात आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल जॉईंट इन्व्हॉल्वमेंट असतात संधिवादामध्ये विशेषतः वजन घेणारे सांधे आपले शरीरातले गुडघे किंवा खुबे परंतु आम वादामध्ये हे हाताचे छोटे छोटे सांधे परंतु मनगट खोबा कोपर घोटा पायाचा घोटा गुडघे या सर्व सांध्यांच्यावरती आपली नॅचरल अँटीबॉडीज ज्या असतात किंवा इम्यून सिस्टम जी असते ती पूर्णपणे वीक झाल्यामुळे रोमॅटोडमध्ये पूर्णपणे शरीर जखडलं जातं आणि मल्टिपल जॉईंट इन्व्हॉल्वमेंट ही चालू प्रक्रिया चालू होते आणि ही एक नॅचरल प्रोसेस राहते जसं वय वाढायला लागतं तसं आपल्या हँडमध्ये किंवा फूटमध्ये डिफॉर्मिटी सुद्धा यायला लागतात किंवा वाकडेपणा आपल्या हाताच्या सांध्यांच्या मध्ये यायला लागतो त्यामुळे आमवात हा विशेषतः तरुण पिढीमध्ये चालू होतो आणि जसं वय वाढायला लागतं त्या पद्धतीनं तो थोडा शरीराला जखडाला चालू करायला सुरुवात होते सर मगासपासून तुम्ही सांगितलं की गुडघी चुकीचं नेमकं कारण काय त्याची लक्षणं काय आहेत तर नेमकं त्याचं निदान कसं केलं जातं सर त्याबद्दल काय सांगणार विशेषतः याचं निदान अतिशय सोप्या याच्यामध्ये जर पाहिलं तर एक प्रथमदर्शी एक्स रे करणं अतिशय गरजेचं आहे फार काही महागडं इन्व्हेस्टिगेशन नाहीये त्यामुळे तुम्ही फक्त आपला एक एक्स रे केला किंवा कोणताही सांधा जर आपला दुखत असेल तर या मध्ये तुमचं नव्वद टक्के निदान होऊन जातं डॉक्टरांना एक्झॅक्टली आपल्याला काय करायला लागेल हे अतिशय व्यवस्थितपणे समजतं काहीच रुग्णांना एक दहा टक्के रुग्णांना आपल्याला जर गरज लागली तर सिटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन याची गरज लागू शकते आणि आता आपण बोलतोय की आमवात किंवा रोमॅटेड आर्थाटिस्ट यांच्यामध्ये मात्र आपल्याला काही विशेष रक्ताच्या जा तपासण्या ज्या आहेत किंवा ब्लड टेस्ट ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्या पद्धतीची मेडिसिन्स किंवा डिसीज मॉडिफाईंग काही औषधं उपलब्ध आहेत आज आमवातासाठी ते आपल्याला नक्कीच चालू करता येतात बरोबर सर तुम्ही बऱ्याच वेळा आपण बघितलंय की संधिवात आणि आमवात यामध्ये लोकांचं प्रचंड कन्फ्युजन होत असतं त्याबद्दल तुम्ही आमवाताबद्दल सांगितलं तर या संधिवाताचे नेमके टप्पे तरी काय असतात त्याबद्दल काय सांगणार टप्पे मगाशी सांगितलं की गायकवाडांनी आता आपण सांगितलं की वाटे बदलायचे आहे तर साधारणतः त्यांचा जो आजींचा गुडघा असेल तो साधारणतः चौथ्या टप्प्यामध्ये तर इथे आपण कम्पेअर केलंय की चार टप्प्यामध्ये वर्गीकरण केलं तर आपण खालची जी स्लाइड आहे त्यामध्ये आपण दाखवलं की कार्टिलेज कशा पद्धतीचं राहील आणि वरचं एक्सरे पिक्चर दाखवलंय तर एक्स्ट्रीम लेफ्टला आपल्याला डाव्या बाजूला पाहायला मिळते की स्टेज वन त्याच्यामध्ये पूर्णपणे एक्सरेमध्ये गॅप मेंटेन आहे आणि मध्ये खाली कार्टिलेज पूर्णपणे स्मूथ आहे आणि एक्स्ट्रीम राइडला ला आपण पाहिलं तर चौथा टप्पा त्याच्यामध्ये पूर्णपणे एक्सरेमध्ये मध्ये गॅप नाहीशी झालेली आहे आणि इन्सेटमध्ये पाहिलं तर पूर्णपणे कार्टिलेज उघड पडलेलं आहे म्हणजे थोडक्यात टक्कल ज्या पद्धतीनं पडतं आपल्याला किंवा के डोक्यावरचे केस गेल्यानंतर टक्कल पडतं त्या पद्धतीचं टक्कल पडलेला आहे याला आणि दोन हाडांच्या मध्ये घर्षण चालू झालेलं आहे तर स्टेज वन टू स्टेज फोर हा असा प्रवास या गुडघेदुखीचा चालू असतो आणि त्या पद्धतीचे हे कार्टिलेजचे इन्सेटमध्ये आपल्याला फोटो हे पाहायला मिळतो सर कार्यक्रम फोन आलाय शोभाजी यांचा फोन आलाय नासिकरून नमस्कार शोभाजी आपला प्रश्न विचारा हॅलो हॅलो सर माझा गुटगा दुखतोय आणि तास दुखते आपलं वय सांगाल अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हो ठीक आहे चालेल धन्यवाद निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील आणि त्यासोबत सरांसोबतची चर्चा माझी अशीच चालू होणार आहे तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर आजच्या तज्ञांचा पत्ता दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर प्रेक्षको कार्यक्रमाच्या पूर्वात मी तुम्हाला अक्रोडबद्दल सांगत होतो तर त्याबद्दल जर अधिक सांगायचं झालं अक्रोडमध्ये प्रचूर मात्रेत पॉलिफिनॉल अँटीऑक्सिडेंट असतात जे लायपो प्रोटीन्सला बाईंड करतात त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाही त्यामुळे नियमित आपण अक्रोड सेवन केला पाहिजे सर ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी आपल्याला शोभाजी यांचा फोन आला होता की गुडघे दुखत आणि आहे त्याबद्दल काय सांगणार वय वर्ष अठ्ठेचाळीस वय वर्ष अठ्ठेचाळीस मध्ये गुडघेदुखी आणि गुडघ्याची गादी फाटणार अर्थातच या रुग्णांनी यांनी आपल्याला एक्स रे आणि एम आर आय स्कॅन करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस काही जास्त अगदी वय नाहीये त्यामुळे एम आर आय स्कॅन मध्ये आपल्याला कार्टिलेज किती प्रमाणात फाटलेला आहे किंवा कोणत्या ग्रेड मध्ये आपला गुडघ्याची झीज आहे हे नक्की कळू शकेल आणि त्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट जे आहे ती त्यांची प्लॅन करता येईल निश्चितच शोभाजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील काही गोष्टींची वर्गीकरणाची किंवा चिकित्सेची गरज आहे तेवढं तुम्ही करून घेतलं तर त्याचा चांगला फायदा येईल सर मग तुम्ही संधिवाताबद्दल सांगत होता आ, तर प्राथमिक प्रतिबंधक कोणते असतील काय सांगणार प्राथमिक प्रतिबंधक उपचारामध्ये आपण जर पाहिलं तर प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हा अतिशय महत्वाचा वाक्य आता सगळ्यांना आपल्या सर्वांना माहीत आहे तर त्यामध्ये एक्सरसाइज करणं अतिशय गरजेचं आहे आपल्या एक्सरसाइजचा जो तरा जो आहे किंवा एनर्जी इंटेक आणि एनर्जी एक्सपेंडिचर हे आपल्याला बॅलन्स करणं अतिशय गरजेचं आहे ते जर समतोल असेल तर आपण सर्व काही गोष्टी व्यवस्थित करू शकतो आपलं वजन हे आटोक्यात ठेवू शकतो आपल्या सांध्यांच्या हालचाली ज्या आहेत या अगदी सुरळीत किंवा स्मूथपणे होऊ शकतात आणि या मध्ये जर आपला समतोल जर राहिला नाही तर तराजू तर वर खाली जरी झाला किंवा एनर्जी इंटेक जास्त आहे आणि एनर्जी एक्सपेंडिचर कमी आहे तर हा समतोल चुकला की सर्व गोष्टी चुकत जातात आणि त्या पद्धतीनं येणारा ताणतणाव जो आहे तो आपल्या शरीरावरती अतिरिक्त येत असतो त्यामुळे रेग्युलर एक्सरसाइज करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं बरोबर सर याच्या पुढचा माझा प्रश्न आहे की यामध्ये बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असं की लेझर थेरपी काहीतरी असते तर लेझर थेरपीचा काही उपयोग होतो का किंवा त्याबद्दल काय सांगता येईल सर प्रतिबंधक उपचार हे साधारणतः पंचेचाळीस पन्नास किंवा पंचावन्न पर्यंत आपण उपचार करू शकतो परंतु साधारणतः आपला गुडघ्याची झीज आहे आपण मगाशी वर्गीकरण जे पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणतः दुसरा आणि तिसरा टप्पा हा टप्पा असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बॉर्डर लाईन एक्सरेमध्ये आपली गॅप अजूनही बऱ्यापैकी मेंटेन असते मुवमेंट ज्या आहेत त्या गुडघ्याच्या पूर्णपणे असतात वेदना या प्रचंड जरी नसल्या तरी तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज करताना या वेदना चालू होत असतात तर अशा रुग्णांच्यामध्ये हे लेझर थेरपी हे अतिशय एक प्रभावी माध्यम आहे जे आजकाल फार कॉमनली गुडघेदुखीसाठी वापरलं जातं याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं ओपन ऑपरेशन करावं लागत नाही त्यामुळे साधारणतः एक दिवसामध्ये रुग्ण परत आपल्या घरी जाऊ शकतो चालत जाऊ शकतो आणि वेदनामय होऊन जाऊ शकतो हे अतिशय महत्वाचं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर कशा पद्धतीनं लेझर हे एक प्रभावी माध्यम आहे हे पाहायला मिळतं की जे धागे निघालेले आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः ऑर्थोस्कोपीमध्ये आपल्याला दुर्बिण द्वारे असं पिक्चर पाहायला मिळतं की ते लेझर कशा पद्धतीनं जे खराब झालेलं काटलेज आहे तुमचं त्याला पद्धत व्यवस्थितपणे अगदी स्मूथ करताना आपल्याला पाहायला मिळतंय अच्छा आता अशाच पद्धतीचे मगाशी आता ज्यांचा फोन आलेला हो फोन, फोन आला त्यांची गादी फाटलेली आहे तर ही गादी आपण इथं पाहिलं तर कशा पद्धतीनं फाटलेली आपल्याला पाहिलं आणि याचा उपचार जो आहे हा आपल्याला या लेझर किंवा कॉब्लेशन रेडिओ फ्रिक्वेन्सी वँड या गोष्टींनी करता येऊ शकतो जेणेकरून दोन हाडांच्या मध्ये ज्या ज्यावेळी मुवमेंट आपण करत असतो त्या त्यावेळी ह्या फाटलेल्या जी गोष्ट आहे किंवा गादी आहे ती मध्ये येत नाही किंवा आपला गुडघा लॉक होत नाही बऱ्याच ही लक्षणं असतात की गुडघा लॉक होतो किंवा तर बेंड करता येत नाही किंवा पाय बेंड केला तर अचानक सरळ करत नाही गुडघ्यामध्येच लॉक होतो तर या सर्व गोष्टी आपण या लेझरद्वारे करू शकतो आणि वेदना पूर्णपणे निघून जातात आपल्या हालचाली पूर्वपदावरती येतात आणि पेशंट एकदम आनंदी होतो आणि सर्व गोष्टी आपल्याला करू शकतो निश्चितच शाखेत एक मोठी प्रगतीच लागेल की मायक्रोस्कोपिक सर्जरीने देखील आपण उपचार साध्य करू शकतो सर मग अशी तुम्ही टप्पे सांगितली की कुठल्या टप्प्यात कुठली चिकित्सा पद्धती पद्धती लागते जर अंतिम टप्प्यात जर झीज होत असेल तर तास त्यासाठी काही उपाय आहेत का त्याबद्दल काय सांगणार नक्की आपली झीज जर अंतिम टप्प्यात गेली असेल साधारणतः ग्रेड फोर वय वर्ष पन्नास पंचावन्न असेल काही रुग्णांना चाळीसी मध्ये सुद्धा पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थायटीस किंवा पूर्वीचे काही आजार मगाशी एका रुग्णांनी आपल्याला प्रश्न विचारला की कबड्डी खेळताना लागलेलं पूर्वी तर पन्नासाव्या वर्षीच गुडघेदुखी चालू झालेली आहे तर अशा रुग्णांच्या मध्ये आपल्याला एक्स रे पिक्चर जर पाहिलं तर पूर्णपणे कार्टिलेज संपून जातं तर स्टेज नहीं। नहीं। फोर मध्ये या रुग्णांच्या मध्ये जॉईंट रिप्लेसमेंट करणं अतिशय एक उपयुक्त साधन आहे किंवा उपयुक्त ही शस्त्रक्रिया आहे अच्छा याच्यामध्ये याचा सक्सेस रेट जो आहे तो ऑलमोस्ट शंभर टक्के म्हटलं तरी चालेल साधारणतः नव्याण्णव पॉईंट तीन टक्के सक्सेस रेट आहे त्यामुळे आजकाल जे असणारे उपलब्ध असणारे जे सांधे आहेत ते सुद्धा बऱ्याच पद्धतीने टिकाऊ आहेत त्यामुळे आणि विशेषतः ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आता कंप्युटरद्वारे साध्य झालेल्या आहेत संगणक प्रणालीद्वारे आपण या सर्व गोष्टी करू शकतो त्यामुळे आपल्याला हे अतिशय जॉईंट रिप्लेसमेंट वर्धन आहे ज्यांच्यासाठी उपयुक्त आहे त्यांनी करावं निश्चितच सर आपला कार्यक्रमात पुढचा फोन आलाय छायाजी यांचा फोन आला, आला मुंबईवरून नमस्कार छायाजी आपला प्रश्न विचारा हॅलो हा हा नमस्कार आ, नमस्कार नमस्कार सर बोला नमस्कार सर माझा ना माझ्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे माझा गुडघा की असा पटकन आकारायला होत नाही पटकान लांब करायला होत नाही बरं आणि माझ्या गुडघ्यातून पाणी काढलेलं आहे बर आणि मला पटकन असं चालायला होत नाहीये माझा गुटखा उद्दम दुखतो उठायला होत नाही मला आपलं वय सांगा माझं वय सत्तेचाळीस चालू शेहेचाळीस फोर्टी सिक्स बर फोर्टी सिक्स ठीक आहे ठीक आहे सरोदय मॅडम काय सांगणार आहे शेचाळीस वर्ष शेचाळीस मध्ये एकदा गुडघ्यामधून त्यांच्या पाणी काढलेलं आहे गुडघ्यामध्ये पाणी होणं म्हणजे गुडघ्याची जी आतली कव्हर करणारी जी अस्तर किंवा गुडघ्याचं जे एक आवरण असतं त्याला आपण सायनोविम असं म्हणतो तर रिकरंट सायनोवॅटिस झाला असणार आहे ज्या ज्यावेळी तुमच्या गुडघ्यांची जी होत असते त्या त्यावेळी गुडघ्यामध्ये हे इन्फ्लेमेशन सायनोवायटीस होत असतं आणि थोडक्यात फ्लुईड आपलं जे आहे ओंग फ्लुईड त्याचं प्रमाण हे वाढत त्यामुळे इंट्राडिकुलर प्रेशर वाढल्यामुळे काहीदा हे आपल्याला काही केलं असणार तर मला वाटतं की त्यांनी आपले एक्स रे काढणं गरजेचं आहे आणि त्यांचा जर मुवमेंट जर आपल्या गुडघ्याची पूर्णपणे होत नसेल त्या म्हणतात त्या पद्धतीनं तर यांचं नक्कीच हा चौथ्या स्टेजमध्ये जी झाली असेल आणि कदाचित त्यांना रोमॅटेड आर्थाटिसची ही सर्व लक्षणे रिकरंट सायनोवाटीस वगैरे असू शकतात त्यामुळे सरांनी सांगितल्या प्रदीर्घता दिसते त्यामुळे लवकर उपचार करून घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो सर तुम्ही अंतिम टप्प्यात सांगितलं की सांधेरोपण हा एक करता येऊ शकतं तर हे कृत्रिम सांधेरोपण नेमकं कसं केलं जातं त्याबद्दल काही सांगता येईल का सर आजकाल हे कृत्रिम सांधेरोपण आपल्या संगणकाच्या द्वारे सुद्धा शक्य आहे पूर्णपणे वाकणारे गुडघे किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे गुडघ्याची खुर्च्या जी, जी आहे ती फक्त आपली याच्यामध्ये बदलली जाते आपण इथं पाहिलं तर आपलं रूट कॅनाल के केल्यानंतर कशी आपण दाताला कॅप लावतो त्या पद्धतीनं इथं फक्त आपल्या गुडघ्यावरती जी कॅप आहे आणि खाली गादी जी खराब झालेली आहे ती गादीच बदलली जाते एक्स्ट्रा हार्ड आपल्या शरीरामधलं किंवा आप बोन कुठल्याही पद्धतीने कट करावं लागत नाही आणि सांध्यांच्या हालचाली ज्या आहेत त्या पूर्वपदावरती साधारणतः एक दहाव्या ते बाराव्या दिवशी येऊन जातात आणि चार ते पाच दिवसांमध्ये रुग्ण चालायला चालू करू शकतो याच्यामध्ये आपण पाहिलं तर काही कशा पद्धतीनं कम्प्युटरद्वारे किंवा संगणक प्रणालीद्वारे आजकाल या गोष्टी उपचार उपलब्ध आहेत की लेझर किरण जे आहेत किंवा लेझर किरण आपल्या गुडघ्यांच्या वरती नेव्हिगेशन मशीनच्या इथं पाहायला मिळतात आणि ऑपरेटिंग सर्जन किंवा डॉक्टर जे ऑपरेशन करणार असतात त्यांना हे कशा पद्धतीने नेव्हिगेशन सिस्टम गाईड करता, जेणेकरून शस्त्रक्रियेच्या नंतर येणाऱ्या रिझल्टमधली अचूकता ही अतिशय वाखाणण्यासारखी असते याच्यामध्ये एक दोन मिलीमीटरचा जो ह्युमन एरर आहे तो सुद्धा या गोष्टीमध्ये नाहीच होऊन जातो आणि मला इथं सांगावंच सर्व प्रेक्षकांना आवडेल की लोकमान्य हॉस्पिटलमध्ये एक्सप्रेस टीकेआर किंवा एक्सप्रेस जॉईंट रिप्लेसमेंट ही सेवा जी आम्ही चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये साडेचार दिवसांमध्ये रुग्ण पूर्णपणे आपल्या पायावरती चालणे फिरणे सर्व ऍक्टिव्हिटी जिने चढणे उतरणे करून साडेचार दिवसामध्ये पूर्णपणे घरी जातो तर ही एक एक्सप्रेस जॉईंट रिप्लेसमेंट सेवा अतिशय उपयुक्त आहे आणि ही शस्त्रक्रिया एक वरदान आहे मागच्या दहा वर्षांमध्ये शास्त्रामध्ये लाभलेलं एक अतिशय महत्वाचं वरदान म्हणता येईल आपण एक्सप्रेस टिकेअर बद्दल बोलू त्यापूर्वी आपल्याला फोन आलाय शंकरजी यांचा फोन आलाय बोरिवलीवरून नमस्कार शंकरजी आपला प्रश्न विचारा हॅलो मी साधारणतः चार पाच महिन्यापूर्वी हॅलो साधारण चा, चार पाच महिन्यापूर्वी मी माझं मिनस्कस स्टेअरचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर मला एटी पर्सेंट बरं वाटतंय पण अजूनही गुडघ्यामध्ये थोडी थोडं दुखतं गाडी वगैरे चालवलं की स्प्रेस आलं की मग अजूनही दुखतं तर त्याला काही पुढे उपाय आहे का हे विचारायचं होतं आपलं वय सांगाल आय एम फिफ्टी ओल्ड पन्नास येस ओके ठीक आहे प्रेक्षक सर या प्रश्नाचं उत्तर देतील प्रेक्षको सरांसोबतची चर्चा माझी अशीच चालू राहणार आहे तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत कार्यक्रम हॅलो डॉक्टर सर कार्यक्रमाच्या पूर्व ब्रेकपूर्वी आपल्याला शंकरजी यांचा फोन आला होता तर काय सांगणार असं सा कि वर्ष पन्नास आहे मिनिस्टर टिअर म्हणजे दोन हाडांच्या मध्ये जी गादी असते किंवा टीबीएल साईडला किंवा नडगीच्या हाडाच्या वरती जी गादी असते ती गादी फाटलेली आपण मगाशी जो व्हिडिओ पाहिला लेझर थेरपीचा तर त्या पद्धतीने त्यांचा मिनिस्ट्रिक्टो मी केलेला आणि ऐंशी टक्के रिलीफ हा महत्वाचा आहे याच्यामध्ये आता वर्ष पन्नास मध्ये जसं वय आपलं मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढत जातं त्या पद्धतीनं थोडे काटेरीला चेंजेस सुद्धा असतात तर एक वीस टक्के दुखणं जे आहे ते त्यांचं थोडंसं ओव्हर द पिरियड एक्सरसाइज आणि काही त्यांच्या दैनंदिन दे जीवनशैलीमध्ये बदल करणं हे अतिशय महत्वाचं आहे तर याच्यामध्ये खाली स्क्वॅटिंग किंवा इंडियन टॉयलेट वापरणं या त्या गोष्टी त्यांनी बंद केल्या तर नक्कीच उरलेलं वीस टक्के दुखणं आहे त्यांचं ते निघून जाईल आणि ते पूर्णपणे वेदनामय होऊन जातील शंकरजी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर काही उपचार करून घेतल्यास तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो सर कार्यक्रमाच्या पूर्वात तुम्ही एक्सप्रेस टीकेआरबद्दल थोडं बचत सांगत होतात तर त्याबद्दल काय सांगते सर सा? एक्सप्रेस टी केअर म्हणजे लोकमान्य हॉस्पिटलनी हे विकसित केलेलं तंत्रज्ञान अत्याधुनिक तंत्रज्ञान ज्याच्यामध्ये कंप्युटरद्वारे ही शस्त्रक्रिया कंप्लीटली साधारणतः चाळीस मिनिटांमध्ये आपल्याला दोन्ही गुडघ्यांची ही कृत्रिम शस्त्रक्रिया करता येते आणि रुग्ण त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी पूर्णपणे आपल्याला चालताना पाहायला मिळतो आणि चार ते साडेचार दिवसांमध्ये आपण अशा रुग्णांना डिस्चार्ज करतो परंतु डिस्चार्ज करण्यापूर्वी रुग्ण आपल्या सर्व ऍक्टिव्हिटी दोन्ही पायावरती चालणे जिने चढणे उतरणे किंवा आपल्या दैनंदिन ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या सर्व करू शकतो तर या एक्सप्रेस बऱ्याच रुग्णांना प्रदीर्घ मनामध्ये या शस्त्रक्रियेबद्दल जी भीती होती अशा रुग्णांच्या वरती या शस्त्रक्रियेचा प्रचंड प्रमाणात फायदा झालेला आहे त्यामुळे आपण आता याची काही उदाहरण मला व्हिडिओ पाहता येतील की कशा पद्धतीने रुग्ण पूर्वी चालत होता आणि तोच रुग्ण एक्सप्रेस जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर कशा पद्धतीने चालतो हे तर पाहिलं तर आपल्याला कळून येईल की डाव्या बाजूला त्यांचा गुडघा तो पूर्णपणे सटकलेला आहे एक्स रे वरती आपल्याला चित्र दिसतंय आणि गुडघ्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे आलेला बाक किंवा धनुषाकार बाक हा प्राप्त झालेला आहे साधारणतः वय वर्ष पंचेचाळीस ते पन्नाशी मध्येच या रुग्णावरती रोमॅटोड अडथळीस मुळे ही पाळी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि तोच रुग्ण ऑपरेशन नंतर कि किती पूर्णपणे पाय त्यांचे स्ट्रेट झालेले पाहायला मिळत कशा पद्धतीनं चालताना साधारणतः एक तीन ते चार आठवड्यामध्ये या रुग्णांच्या मध्ये झालेली प्रगती ही आपल्याला इथे पाहायला मिळते म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एकदम स्वप्नवत सर याच्यातले जे रिझल्ट दुसरं एक रिजल्स रिजल्स थे थे। दुसरे उत्तम उदाहरण इथं पाहायला मिळेल की आ, सत्तर वर्षाच्या गृहिणी आहेत आणि काठी आणि गुडघ्याला आलेला बाग आपल्याला पाहायला तिथं की गुडघ्यामध्ये असणारी ही अस्थिरता एक कशा पद्धतीने त्यांचे गुडघे अस्थिर झालेले आहेत आणि एक एक पाऊल टाकणं त्यांच्यासाठी वेदनामय आणि तीच स्त्री आपल्याला किती कॉन्फिडेंटली आणि किती आत्मविश्वासाने चालताना इथं पाहायला मिळते तर हा जो प्रचंड बदल आहे की आ, या शस्त्रक्रियेमुळे असणारा हा लोकांनी किंवा सामान्य रुग्णांनी जाणून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये आता ही ग्रामीण भागातील आपण एक स्त्री पाहतोय ज्यांना की गुडघेरोपण किंवा कृत्रिम रोपण म्हणजे गुडघा पूर्ण काढणे ही एक भावना या स्त्रीच्या मनामध्ये होती नहीं। तर, नहीं। तर ती पूर्णपणे या ऑपरेशनमुळे गेलेली आहे आणि साधारणतः दहाव्या ते बाराव्या दिवशी या रुग्णाचा आपण ऑपरेशन नंतरचा हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि ती स्त्रीचा आपल्याला पाहायला मिळते की गुडघ्यामध्ये असणारी अस्थिरता गेली आहे चालीमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल झालेला आहे एक दोन आठवड्यामध्ये अजून पूर्णपणे या अगदी व्यवस्थित चालायला लागतील याच्यामध्ये शंकाच नाही आ, मगाशी बोललो त्याप्रमाणे मॉर्बिड ओबेसिटी कशा पद्धतीने रुग्णांच्यावरती मारा करते विशेषतः तरुण साधारणतः पंचचे गृहिणी आणि खुर्चीमधून लठ्ठपणामुळे खुर्चीतून उठताना या स्त्रीला किती त्रास होत होता आणि ती स्त्री आज ऑपरेशन नंतर कशा पद्धतीनं इथं आपल्याला चालताना पाहायला मिळते आणि जिने उतरताना चढताना या आपल्याला किती आरामदायी जीवन त्यांचं पाहायला मिळतं निश्चित सर खरंच आपण म्हणू शकतो किती स्वप्नबद्ध रिझल्ट आहे प्रेक्षको कार्यक्रम आमचा असंच चालू राहणार आहे तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची बघूयात काय तो आजचा आरोग्य सल्ला आजचा आरोग्य सल्ला आहे चिरकालीन गुडघेदुखी होत असल्यास कुठलाही घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गुडघेदुखीच्या वैद्यकीय उपचारानंतर शारीरिक जडकामे टाळावीत नियमित चालणे प्राणायाम योगासने यांमुळे चांगला फायदा होतो प्रेक्षको आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील मला जाणून घ्यायची इच्छा आहे तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुधकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य तसेच आमचा ईमेल आय डी आहे हॅलो डॉक्टर डी डी के मुंबई ॲट जीमेल डॉट कॉम तसेच आमचा फेसबुकवर पेज देखील आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी डी सह्याद्री डॉट इन तसेच आमचं यूट्यूबवर देखील पेज आहे एस टी टी पी स्लॅश स्लॅश एम डॉट युट्यूब डॉट कॉम स्लॅश युजर स्लॅश डी डी सह्याद्री सर आता कार्यक्रमाचे शेवटचे काही क्षण राहिलेले आहेत तर माझे थोडक्यात काही प्रश्न आहेत की कॉम्प्लेक्स नी रिप्लेसमेंटबद्दल काय सांगा सर कॉम्प्लेक्स नी रिप्लेसमेंट म्हणजे जे रुग्ण वेळीच ट्रीटमेंट घेत नाहीत ज्यांना नी रिप्लेसमेंट सजेस्ट केलेलं आहे मग अशी आपण काही फुल कॉल घेतले की वाटी बदलायला सांगितली आमच्या आजीला तर अशा रुग्णांच्या मध्ये जी भीती आहे ज्या भीतीमुळे काही कारणामुळे आर्थिक परिस्थितीमुळे लोक करून घेत नाहीत तर याच्यामध्ये ही डिफॉर्मिटी वाढत जाते वाढत जाते हाड खचत जातं त्यामुळे गुडघ्यांच्यामध्ये असणारा बाग जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढायला लागतो तर अशा पद्धतीची जे कॉम्प्लेक्स योईन रिप्लेसमेंट आपल्याला याच्यामध्ये करता येतात त्यामध्ये काही एक्स्ट्रा आपल्याला इन्व्हेंटरी ही इम्प्लांट्स मध्ये लागू शकते परंतु शस्त्रक्रिया ही कोणत्याही स्टेजला गेल्यानंतर आपल्याला करता येतं हे इथं जाणून घेणं गरजेचं आहे रुग्णांचे रिझल्ट आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात की हे सर्व केल्यानंतरही कॉम्प्लेक्स केल्यानंतरही रुग्ण गुडघा पूर्णपणे बेंड करू शकतो गुडघा मांडी गुडघ्याची मांडी आपण घालू शकतो भारतीय लोकांच्या मध्ये एक फार याला महत्व दिलं जातं धार्मिक टेक्नॉलॉजी मध्ये धार्मिक याच्यामध्ये आपल्याला मांडिकांना फार महत्वाचं आहे तर या सर्व गोष्टी आपण ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर नक्कीच करू शकतो प्रेक्षक तुम्ही देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न आहेत परंतु माझ्या देखील मनात काही शंका आहेत की जे मी सरांना विचारू इच्छितो सर थोडक्यात एका वेळी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर हे जे तुम्ही सगळं सांगितलं या ऑपरेशन्सला नेमका खर्च किती येतो काय सांगणार हे आजकाल ऑपरेशन अतिशय माफक दरामध्ये विशेषतः लोकमान्य हॉस्पिटलमध्ये केलं जातं रुग्णांच्या वरती शासकीय योजना ज्या आहेत या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम इन्शुरन्स स्कीम यामध्ये हे ऑपरेशन आजकाल केलं जातं साधारणतः ऐंशी हजार ते एक लाख पन्नास हजारपर्यंत अशा शस्त्रक्रियेचा खर्च रुग्णांना हे होतो सर पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसांनी तो आपलं दैनंदिन काम करू शकतो साधारणतः ता दहाव्या दिवशी रुग्ण आपल्या परत दैनंदिन जीवनशैलीला चालू करतो दहाव्या ते बाराव्या दिवशी आपले वगैरे काढले की आपण पूर्णपणे संपूर्ण करू शकतो प्रेक्षको आज मला काही ओळी आठवल्यात हो विकासाच्या वाटेवरती अरे विकासाच्या वाटेवरती विज्ञानाचे आपण हौसारथी अरे मंतरलेले अरे मंतरलेले मंतर उपचार होते आधी आता आधुनिकतेने केली वैद्यकीय जगाची क्रांती खरोखरच पूर्वी काही उपचार करण्यास काही चिकित्सा करण्यास काही लिमिटेशन्स येत होते परंतु आता वैद्यकीय शाखेने एवढी मोठी प्रगती केली आहे की त्यामुळे अतिशय अतिशय क्लिष्ट वाटणारे ऑपरेशन्स देखील आपण इझिली करू शकतो याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली सर आज आपण इथे आला तो आमच्या प्रेक्षकांना उतारवायातील प्रदीर्घ गुडघेदुखी आणि आधुनिक उपचार या विषयावर इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सह्याद्रीवाहिणीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीम तर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद